तरुण का म्हणते तुम्हाला काय कळणार नाही, आम्हाला कळले. माझ्या वयाची मंडळीला रूळ काय असतो, फक्त ते नुसतं असं असं केलं ना की हात फक्त पुढे करायचा आणि नंतर कुठं घालायचं तर हिथंच घालायचा, दुसरी जागा नाही. आय एवढंच मास्तर सहसा चष्मा लावणारे असायचे, कारण 40-42 गुरुजी जर चष्मा खाली असा झाला की समजायचं पळायचं आता होते. शाळेची देवळाची घंटा एकच, मंद मंद जी भक्तगणींची ती घंटा वाजवायची, पण सुटायची घंटा बऱ्याच वेळा. बऱ्याच पोरांना असं वाटायचं की 4 वर्ग कसे घेतात, तर पहिलेला आळीमिळी गुपचिळी बोललास तर बघ मी पूर्ण नुसती अशी, दुसरीला 12 खाणी क ख ग घ घ आणि छ वर्ग लय अवघड, ते छ छ म्हणता यायचं नाही. तिसरीला एखादं गणित पाडे बिडे, चौथीला भूगोल एकच मास्तर पण बरोबर चालायचं दिवसभर. शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्या काळात चालली लोकल बोर्डाची शाळा, जिल्हा परिषद नाही लोकल बोर्डाची. त्यात आम्ही शिकलो. या परिसरामध्ये उसळे महात्मा गांधी विद्यालय होत, तिथे माझे सखे मामा आईचे भाऊ पवार, भार्गव पवार नावाचे गुरुजी होते, ते कुस्ती शिकवायचे, मलखांब शिकवायचे, भूगोल शिकवायचे, इतिहास शिकवायचे. कुणी शिक्षक नाही आलं तर त्याचा तास असतो ते शिकवायचे. त्या काळात असं काही बंधन नव्हतं. शाळा बांधणीला नावाचा प्रकार, शाळा बांधणे दगड वाहून नेणे, पाया काढणे, रविवारी सिमेंटवरती पाणी मारणे, अशी कामं केली लोकांनी. आज जे आपल्या ते काही मंडळी आपल्याला पोलीस खात्यामध्ये मुख्य आहेत, सीडॅक मध्ये आहेत, जगाच्या पार्श्वभूमीवर 40 विद्यार्थी गावाच्या बाहेर आहेत, सैनिक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, मी सगळ्यांनी वाचलं. ह्याचं कारण कुठं आहे? ह्याच कारण इथं शाळा निघाली म्हणून आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी एक शाळा काढली होती, त्यांच्या बरोबरचे जे मैत्र होते ते दिवसभर लाकडं फोडणे, भांगलण करणे, निरोप देणे, मागासवर्गवादी म्हणले त्या काळात ती पद्धत म्हणून सांगतोय. त्यांना कोण शिकवणार म्हणून चव्हाण साहेबांनी एक शाळा काढली. आता जी प्रभात टॉकीज आहे बघा त्याच्या पूर्वेला, आणि त्यांच्या डोक्यात आलं की असली जर शाळा काढायची तर आपण विठ्ठल रामजी शिंदे बोलू. आता या मंडळीला काढणार नाही विठ्ठल रामजी शिंदे, पण त्या काळात डिप्रेस कास्टचं काम करणारे एक थोर सज्जन होते, जे जाऊन राजवाड्यात राहिले होते आपल्या मुलाबाळासकट, त्यांना बोलवायला ते गेले. त्यांचं घर आता काँग्रेस हाऊस जे पुण्याला आहे त्याच्या माग होत. उगलेवाडी नावाचं जे गाव आहे त्याला नावून कराड रेल्वे स्टेशन होत, पॅसेंजर तिकीट 4 आणे, यायचे 4 आणे, जायचे 4 आणे, खर्चाला 4 आणे, असे 2 रुपये त्यांनी एका आपल्या मित्राकडनं उसने घेतले होते. ते गेले तिथं सकाळी सकाळी स्टेशनला उतरले आणि विठ्ठल रामजी शिंदेच्या घरी गेले आणि म्हणले चला कारणला तुम्हाला आमची शाळा म्हणजे या तुम्हाला आमचं एक निमंत्रण आहे. अरे म्हणले बाळा आता मी वयोवृद्ध झालोय, तू गाडीची सोय करशील तर मी येईन. गाडी सोय करणे काही शक्य आहे का? तरी ते गप बसले. 1-1.5 वाजता म्हणे अरे तू बरं का उभा रे, काय म्हणलं तुझं नाव? मी सकाळी तुझं नाव म्हणजे माझं नाव म्हणलं यशवंत बळवंत चव्हाण. मग का उभायला? अहो म्हणले तुम्ही माझं ऐकूनच घेत नाही तर काय करू आता? म्हणले मी शाळा काढतो म्हणले अशा गरीब मुलांसाठी जे दिवसा काम करतात त्यामुळे त्यांना 1-2 आणे मिळतात, आणि रातच्या शाळेला कोणीतरी शिकवत नाही मी शिकवणार आहे, तुम्ही आला जर आशीर्वाद दिला तर माझी शाळा नेटाने चालू. म्हणले सांगायचं नाही माझ. म्हणजे आणखी एक गट आहे, तुझी आई ह्या त्या 3-4 पोरांना
मला आणि तुला स्वयंपाक घरात जेवायला घालेल का? तुम्ही घालेल काय सांगतोय का? म्हणजे घालेल आईला विचारलं सरांग म्हणजे घालतो. परत चार आणि चारने आठ आणि तिकीट दोन आणि टांगा शुक्रवार पेठ आले. आईनं जीव घातलं, शाळेचं उद्घाटन झालं आणि तेच ग्रस्त या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री झाले, पुढे भारताचे संरक्षण मंत्री झाले, गृहमंत्री झाले, अर्थमंत्री झाले, परदेश मंत्री झाले. एवढा मोठा फरक आहे. आता मला रात्री शाळा करणारे धडपडणारा एक यशमर चव्हाण आणि 50 वर्ष झाली म्हणून त्या शाळेला जाणारा एक माझ्यासारखा पोरगा, कारण कॉमन काय जिल्हा सातारा ध्येयवादानं जी पिढी तयार झाली त्यातला एक मुलगा. माझ्या वडिलांना अण्णांनी शिकवलं, कर्मवीर भाऊराव अण्णा, मुख्य काम आदल्याविषयी लाकडं फोडायचे, सकाळी उठायचं, कायलीच्या खाली लाकडं घालायची, पाणी तापवायचं, पोरणा वमळून काढायचं. वमळून हा शब्द आपल्याला आवडेल, सातारा जिल्ह्यात हा शब्द काढणार नाही. दोन साधारण शब्द लोकांना कळत, वमळून काढणे आणि चोमळ झालं. आम्ही पुण्यात पहिले शाळेला ना चोंबळ चोंबळ म्हणजे काय? आता हे चोंबळ कुणालाही एक्सप्लेन करून सांगता येणार नाही. चोंबळ म्हणजे आलेला पालापाचोळा, माती दार मोडाय गेलं तरी काही जमलं नाही, चोंबळ झालं. अशा पार्श्वभूमी आपली माणसं, मग अशातली काही माणसं म्हणतात माग बघताना आल्या का 50 वर्ष झाली काहीतरी करूया, हे काहीतरी करूया यांच्या मनात आलं. त्याच्यातले काहीतरी माणसं म्हणली करूया तुम्ही आता का? म्हणलं येतो की माझ्या शाळेला आता 50 वर्ष होऊन गेले. आणि गंमत अशी आहे, 16 तारखेला ह्या 16 तारखेला मी नाशिकला गेलो होतो. काय माझ्या राज्यात उष्णांदोन आहे 8, लिहिताय 16, सांचे 34, आमचं जास्तीत जास्त 12 बदला द्या. तर मग गोपाळकृष्ण गोखले आदरणीय महात्मा गांधींचे गुरु, त्यांच्या नावाने जे गोखले जी सुचाली त्याचा शताब्दी मी सुरू करून आलो. आता नाशिकची शताब्दी जयरावशी ओळायची सुवर्ण म्हणतो, चला चांगलं आहे. चांगल्या कामाला चांगला माणूस आणतात असं म्हणतात. तुम्हाला चांगला समजून आणलं म्हणून जाऊया आपण. आता जर तुम्ही एवढं चांगलं म्हणा तर बाकी आणखी माणसं चांगली म्हणतील. आपल्यात एक गंमत आहे मला तुम्हाला सांगतो, चांगलं म्हणजे बरं वाटत. म्हणजे जर तुम्ही बँकेत गेला आता सुद्धा लाईनीत न उभा राहता दोन उभा राहिला आतल्या माणसांना तुम्ही नुसतं असं केलं. आपण पहिलं काय करत होतो, कुणाकडे बघत, सगळ्याकडे बघतो पाहिजे ना, या आईला कुणी कुणी बघितलं गमत आहे ना. आतला माणूस मला हात करतोय हे लोकांनी बघितल्यानंतर आपल्याची भावना तयार होते आणि त्यामुळे आपण अर्धा तास म्हणतो. आणि कुणी जर विचारलं तुम्ही कोण आहे तर आम्ही सांगतो मी आपण नाही आमची ओळख त्यांची आमची असं काय करतोय. त्याला नुसतं मी असं आवलं तर तो म्हणला थोड शेवटची गाडी आहे कराडवरनं वडूस शिटा फुल झालं, तुमच्या गावचाच कंडक्टर आहे, बसायला जागा नाही, एकदम कोणी घेतलं तर माणसं सतत धाव उभी ते मारतील, मग मा आपला गावचा कंडक्टर घरगे काय करतो माहिती का? खालच्याला कळलं बाई म्हणजे काय, मोर्चा स्टाफला जाऊन उभा राहा. मोर्चा स्टाफला बिन घंटी वाजता गाडी थांबती, डायव्हरच्या मागन बॅटरी वरन पड्यावर बसतो आपण आणि आतल्या सगळ्या माणसाला बघतो हा लोकांना ही गंमत आहे. ग्रामीण जीवनात सगळ्यात मोठी गंमत अशी की तुम्हाला जर कोणी पारा बसून अण्णा याकडे फार बरं वाटतं. आणि समजा तुम्ही अण्णा आल्यानंतर म्हणजे काही कोल्हापूरला गेलो होता
आणखी बरं वाटत, कारण आपल्या कोल्हापुरात चपल्या वाजतात आणि त्या नव्या असतात तो पण लोकांनी बोलावं विचारावं असं वाटत, नाही विचारलं वाटत झक मार्गीन कोल्हापूरमध्ये. मी ग्रामीण भागात असं सांगतो बरं, बरं वाटतं. तुम्ही जर कुठं घरात तुमच्याकडे कोणी माणूस आला आणि तो जर हुशार माणूस असला, गावात बरी हुशार माणसं असतात, चहाची वेळ असेल आणि त्याच्या घरात काहीच नसेल तर असा माणूस बरोबर तुमच्या देतो. अण्णा आत्ता स्टँडवर उतरलो, एक बाबा म्हणला शायले ते अण्णा साहेबांचं घर कुठे आहे, तर का म्हणले नाही आता वेळ नाही पण मला एकदा यायचं होतं, लई तुझं सांगलं म्हणत होता, काही तो म्हणलेलं नसतो गंगेच्या ठेव. ही जी गंमत आहे ना, ईर्ष्या म्हणतात गंमत. माझी शाळा पंडितोंची शाळा, इंदिरा गांधीची शाळा, महात्मा गांधीची शाळा, कोणाकोणा मोठ्या मोठ्या शाळा असेल, माझी शाळेला गंमत आहे. आणि त्या शाळेला जाताना आणि येतानाच्या गमती, वाटेतली चिंचाची झाडं, एखादं तळं लागलं तेव्हा टपऱ्या मारायच्या, मग ते उडत 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 जातात, मग कसे माझी लिंगरी ते सैराट बघितलं का नाही, गंमत आहे बघा जुन्या आठवणी. आता प्रभाकरराव घर घ्या आणखी एक जण म्हणतोय तुम्ही किती एकत्र राहा, मी एकत्र राहतो, तुम्ही मागच फोडत का, म्हणजे ती जी गंमत आहे ती उद्या आता दुपारनं चालू होईल. आणि त्यातलं मग त्यातला जर एखादा जर बऱ्यापैकी झाला सर यायला तू वाऱ्यानं उडून जाणं सगळं होतं, आता कसं होतं मला एक गंमत आहे. आता मी सर विचारलं की ते मॅडम कोण बसलं, तर ते म्हणले ते कोकाटे साळुंके बाई आहेत हॉकीवाले. मी लगेच ते उडून बघितली, त्यांचा त्यावेळेचा जो फोटो आहे तो मी बघितला, त्यांना किती आनंद होतो मला सांगा. अहो खेडेगावातल्या शाळेत हॉकी नावाची वस्तूच नाही, मी इथल्या कोणी तर मूळचा हॉकीवाला धन्यवाद देतो. आणि काल आपल्या हॉकीच्या पोरांना पुरीनं कांस्य पदक मिळाले बरोबर आहे, कालच जगात पोरांनी फुटबॉलमध्ये का नाही मग स्पेशालिटी. ज्या काळामध्ये हॉकी नावाची गोष्ट फक्त तुटलेली हॉकी असते ती मशीन मारायला असते, त्या काळामध्ये इथले मुली हॉकी खेळत होत्या आणि त्यातली एक मुलगी आज व्यासपीठावर बसते, फार मोठा आनंद आहे. आणि तिची आई किंवा बहीण किंवा मावशी जर पुढे असेल ना तर ती म्हणणार ज्या आईला बसली ती ना, तेव्हा आम्ही मनोजीला कशाला जातेस खेळायला, आता कळलं बाबा ती खेळतून वर गेली. हा जो आनंद आहे ना हा पण मोठा आहे. ज्या गोष्टीमुळं समाजामधले आपल्या मुलांना किंवा मुलींना मान्यता मिळते त्या गोष्टी करण्याकरता जर समाजाने जर खांद्यावर घेतलं दाखवलं तर तो जो प्रघात पडतो दॅट इज प्रिसिडन्स. आणि म्हणून माझी विद्यार्थ्यांना ते यावं काहीतरी करावं. आता मग सांगितलं त्यांचं काहीतरी शिक्षणात करता खर्च करावा, आलेल्या मुलांना सांगावं मार्गदर्शन करावं ह्या वाटण तू जा. काल माझ्याकडे मुलगी गेली होती जगन्नाथ पाटलांची मुलगी अटके गाव BSc ऍग्री झालेली पुरगी आहे, तिला IAS ला जायचं, दिल्लीतल्या एका तिला प्रवेश मिळत नाही तिला. मी म्हटलं काय बळ का आली, तर म्हणजे साहेब मला प्रवेश मिळत नाही दिल्लीच्या क्लासमध्ये, तर म्हणजे तू JNU जाते का जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये का, तर तिथला चान्सलर माझ्या ओळखीच आहे, मी 5-6 विद्यापीठात चान्सलर आहे, गव्हर्नर म्हणून बाकी काही नाही. मी सांगतो म्हणलं आता ही गमत बघ, मी जर माझ्या गावातल्या एका पाटल्याच्या पोरीला प्रवेश देऊ इच्छितो तर तुमचे जे आता गार्गे सर तिथे पोलीसमध्ये आहे तर एखादा पोरगाला सभेत जोडत अहो साहेब जरा सांगा कसं कसं काय करायचं, छाती फुगवून किती उंचीला किती किती पळायचं, किती उंच उडी मारे दोरा कसं चाल का वाट दावायची, त्याला चांगला शब्द मार्गदर्शन म्हणत आणि इंग्लिश मध्ये गायडन्स म्हणतात. काय करू नये, मुंबईच्या IIT च्या विद्यार्थ्यांनी करोडो रुपये जमा करतात करोडो आणि ते देतात समाजाला,
मग माझं म्हणणं 50 वर्षामध्ये जे जे विद्यार्थी आज हयात आहेत आणि ज्यांना असं वाटतंय की आपल्याकडे काहीच नव्हतं पण त्यावेळेच्या घारके गुरुजींनी असू द्या आणि कोणी गुरुजींनी असू द्या आपल्याला बस काय काळजी करू नका बस बघू काय होतं. आदरणीय बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सातारच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिकले. मग तसं इथला एखादा विद्यार्थी आणखी दुसरा विद्यार्थी तिसरा ते म्हणतो की काहीतरी काढूया काहीतरी काढू म्हणजे काय करूया हे चर्चा होईल. मग बाबा एक फंड जमा करूया त्यात पैसे ठेवूया त्यात एवढं एवढं व्याज येईल ते असं करूया मुलींच्या शिक्षणाचं वेगळं करूया संगणकाचं वेगळं करूया लॅबोरेटरीचं वेगळं करूया प्रवास खर्चाचं वेगळं करूया पुस्तकाचं वेगळं करूया. गंमत आहे मी 15-20 दिवसापूर्वी आलो होतो त्यावेळी तुम्ही म्हणले मला भेटला दिवाळीच्या आसपास कधी भेट बरोबर आहे. माझा नातू चांगल्या शाळेत आहे पुण्याच्या त्या परदेश अंशुमन तुला काय पाहिजे तर ते म्हणलं ते किंडलर काहीतरी असते किंडलर प्लेट ते पोरांचं वाचायचं पुस्तक असते का ते बारक हे काय म्हणतात किंडलर किंडल अरे ते आमच्या आमच्या आयुष्यात बघितलं नाही एवढं असतं का आणि ते असं असं करून ते पुस्तक वाचायला दिसत ते दिलं मी त्या ते दिवसभर सारखं करत पुस्तक नवीन पद्धती आहे. अजूनही आम्हाला टी व्हीचं चॅनल बदलता येत नाही एबीपी माझा लावू म्हणतो आम्ही कोणतं सांगत नाही फोन आमच्याकडे 50-60 हजार रुपयाचा आहे पण नाव कसं घालायचं मुलं पटपटपट करतात दोन्ही हातात करतात आम्हाला एक हात धरायचा पाहिजे तो हलतो म्हणतो टेका द्यायचा जग कुठं झालंय मग जग कुठं चाललंय जर ह्या मुलांना कळायचं असेल तर त्यांना सांगायला पाहिजे की हे असं आहे बयाजवा. मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये स्टोरी सांगितली तुम्हाला अतिशय गंमत वाटत माझी आई निरक्षर पूर्ण आणि त्यावेळेस रेल्वेला प्रवास पॅसेंजर 3 रुपये तिकीट आणि सगळ्यात आता सुटकेस बिगे आमच्याकडे मामाची ट्रंक होती त्याच्या ट्रंक तुम्हाला ट्रंक म्हणजे लगेच कळलं बघा पत्र्याची पेटी त्याला दोन्ही बाजूला धरायला दांड मध्ये एक त्याला धरायला हे कडी कुलूप आणि ते असं वर्ण बंद करायचं वळकटी बेडिंग होल्डर नाही आणि भीती काय माहितीये का पुण्यात प्लॅटफॉर्मवरती खिस्सा मारतात.